ओके चला तर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये माउंटिंग पाहूया माउंटिंग इन द फाऊल नेक्स्ट वन दॅट इज द हॅवड ॲपराटस ऑफ दी फाऊल ओके आता जे हायर्ड अपरेटस आहे ते हॅवड ॲपराटस म्हणजे काय त्याचं काय फंक्शन आहे कुठे असतं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत ओके आता हायर्ड ॲपरेटर्स जे आहे ते हायर्ड ऑपरेटर्स इट इज प्रेझेंट बिफोर दी ट्रकिया ट्रकिया म्हणजे मानेचा पार्ट म्हणजे मानेचा जो पार्ट असतो पहा ट्रकियाचा म्हणजे पुढचं आपलं ट्रकियल कार्टिलेज जिथं थायरॉइड ग्लँड असतं था। okay, ओके फॉर एक्झाम्पल दॅट इज द ट्रकिया म्हणजे हा मानेच्या पुढचा पार्ट घशाचा पार्ट आपण त्याला म्हणतो पहा हा ट्रकियाचा आहे त्याच्या ट्रकियाच्या वरती इथं ट्रकियल कार्टिलेज आहे आणि त्या ट्रकियल कार्टिलेजला देर इज अटॅचमेंट ऑफ दी लाँग बोन्स ओके इथे एक असे मोठे दोन बोन्स अटॅच आहेत इट इज नोन ॲज द हायर्ड अपरायटस ओके त्याला हायर्ड अपरायटस म्हटलं जातं आता ते हायर्ड ॲपरेटर्स जे आहे फोलमध्ये किंवा बर्ड्समध्ये असतं त्याचा मेन इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे इट इज द सपोर्ट टू दी फ्लोअर ऑफ बिकल कॅव्हिटी म्हणजे मौची कॅव्हिटी जी आहे आता नॅच्युअली कुठे असतात वरचा जॉ म्हणजे वरची जी चोच असते त्याला नाही जी खालची चोच असते खालचा जो जॉ आहे त्या जॉला प्रेझेंट आहे कारण बर्ड्समध्ये जर आपण बघितलं तर देर इज ॲब्सन्स ऑफ दी जॉस बट देर इज प्रेझेन्स ऑफ दी बीक म्हणजे जॉचं मॉडिफिकेशन हे बीकमध्ये झालेलं आहे आणि लोअर बीक जो आहे त्या लोअर बीकला किंवा लोअर जॉला सपोर्ट करण्यासाठी देर इज प्रेझेन्स ऑफ दी हायोडॅपरायटस त्याचबरोबर इट इज द गिव द सपोर्ट टू दी ट्रकिया किंवा टंग असेल ओके टंगचा जो पार्ट आहे त्या टंगच्या पार्टला ट्रकियाला किंवा त्याचबरोबर जो काही इथं असणारं कार्टिलेज म्हणजे लॅरिंगचा पार्ट आहे सा सॅरिंग्स आपण त्याला म्हणतो की साऊंड प्रोड्युसिंग करणारा जो ऑर्गन आहे लॅरिंग सॅरिंग फॅरिंग्स आणि ट्रकिया ह्या सगळ्यांना प्रोटेक्शन करण्याचं काम हे कोण करतं तर ते हायड ॲप्रॅटस करतं आता त्या हायड ॲपरायटसचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं ते स्ट्रक्चर कसं असतं बघा की याच्यामध्ये एक असा लाँग इथं पुढे असं कार्टिलेज स्ट्रक्चर आहे लॉंग असं एक ॲरोसारखा पार्ट आपल्याला दिसतो इट इज नोन ॲज अ ॲन्टिरियर कॉर्न्युआ त्यानंतर त्याच्या खाली एक स्टॉकलाईक स्ट्रक्चर अटॅच आहे इट इज नोन ॲज अ बेसिफायल ओके त्यानंतर याच्यामध्ये लॅटरल दोन ब्रांचेस आहे इट इज नोन ॲज अ सिरॅटो ब्रांचियल ओके त्यानंतर खाली इथे असे परत जॉय जॉईन्सही आहे ते दोन इट इज नोन ॲज पोस्टिरियर कॉर्निया आणि त्या पोस्टिरियर कॉर्निओला देर इज द इपी ब्रांचियल स्ट्रक्चर आता हे कसं डिस्ट्रिक्शन करायचं ते आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बघूया तर पहा ह्याच्यामध्ये जो फाऊल होता आपण याच्यामध्ये जर बघितलं जो लोअर ज्वा आहे ओके आता इथे जर आपण बघितलं हा लोअर जो आणि हा अपर ज्वा आहे ओके आता लोअर आणि अपर जॉमध्ये जर खाली जर आपण पार्ट बघितला तर इथं टंगचा पार्ट आहे बघा म्हणजे तो टंग आपल्याला घ्यायची आहे कारण ते पुढचं जे काही ॲरोलाईक जे स्ट्रक्चर आहे हे टंगमध्ये असतं त्यामुळे खालचा जो ज्वा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यावा लागेल ओके तर पहा इथं वरचा जो पार्ट आहे तो आपण त्याच्यामध्ये कट करून घेऊया व्यवस्थितपणे की खालचं जे काही हायवड ॲपरेटस आहे ते ब्रेक होता कामा नये व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये कट करून घ्यायचा आहे ओके वरचा आपल्याला काही उपयोगाचा नाहीये ब्रेनचा वगैरे जो आहे तो ओके तर ह्याच्यामध्ये हा कट करून घेतला कट करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थितपणे जर बघितलं ओके लोअर जॉ आता इथे पहा हा टंगचा पार्ट आहे टंगच्या पार्टला इथून हां ते पहा हे टंग आहे टंग म्हणजे हे पुढचं कार्टेलेज आपल्याला दिसेल याला खाली अटॅचमेंट आहे व्यवस्थितपणे जर आपण बघितलं तर ओके okay, हा जो पार्ट आहे इथून तो पुढे जाणारा हा Okay, पार्ट ओके ते पण okay, पार्ट आपल्याला घ्यायचा कारण ते शेवटचं पी ब्रांचियल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असणार आहे ओके तो पार्ट आपल्याला तो पूर्ण पार्ट आपण त्याच्यामध्ये कट करून घेऊया ओके okay, बाकीचा जॉचा जो पार्ट आहे म्हणजे पीकचा जो पार्ट आहे तो काढून टाकूया याच्यामध्ये इथे पण पहा हे बोन दिसतं आपल्याला ब्रांचियल बोन आहे ते ब्रांचियल बोन ठेवायचा आहे आणि बाकीचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे व्यवस्थितपणे ओके तर तप्पा हा एका साईडचा सा इथं ब्रेक झालेला आहे पण एका साईडचा सा चांगला आहे आपण त्याच्यामध्ये बघूया ओके okay, हा पार्ट ओके okay, इथं पण आपण ज्या मध्ये बघतो तसं स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही ओके okay. का कारण ह्याच्यावरचे मसल्स आहेत ते मसल्स व्यवस्थितपणे काढायचे आहेत ते हातानेच काढावे लागतात कारण हे डेलिकेट एकदम कार्टिलेजनस बोन असतं त्यामुळं ते ब्रेक होण्याची शक्यता असते तर हळूहळू आपल्याला त्याच्यामधले जे बाहेरचे मसल्स आहेत ओके ते सगळे मसल्स काढायचे आहेत आणि काढून त्याच्यामधलं जे हायड ॲपरायटस आहे त्याला एक्सपोज करायचं आहे तर इथे पहा की त्याचे जे सगळे जे मसल्स होते वरचे ते सगळे मसल्स काढलेले आहेत आता काढल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पहा हं ओके जसं आपण डायग्राममध्ये बघतो सेम त्याच पद्धतीनं स्ट्रक्चर जे आहे त्यानंतर बेसिफायला आहे त्यानंतर खाली ब्रांचियल स्ट्रक्चर आहे आता याच्यामध्ये कसं दिसतं कसं ओळखायचं त्याला ओके आता ज्यावेळी आपल्याला चिकचं हेड दिलं जातं त्याच्यामध्ये इथं खाली बघा एक असं राऊंड स्ट्रक्चर आहे इट इज द ए बी ब्रांचियल स्ट्रक्चर आहे ते ओके इकडच्या साईडला पण आहे त्या हळूच थोडंसं कट करून घ्या ओके हे पहा ते आपल्याला इपी ब्रांचेल हा पार्ट आणि ह्या साईडचा ओके ते स्ट्रक्चर हे असं खाली ह्याच्यामध्ये टंगमध्ये असणार आहे ओके तर हे स्ट्रक्चर पहा ते ते स्लाईडवरती घ्या व्यवस्थितपणे किंवा वॉच ग्लासमध्ये ठेवलं तरी चालेल आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर पहा जसं डायग्रॅममध्ये स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं इथं पुढे कार्टिलेचं स्ट्रक्चर आहे बेसिफायजिअल स्ट्रक्चर आहे ओके त्यानंतर मधलं इथलं कार्टिलेज आहे त्यानंतर ई पी ब्रांचियल स्ट्रक्चर आहे सिरॅटो ब्रांचियल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट okay. आहे ओके आणि ह्याचं मेन इम्पॉर्टंट म्हणजे टंगमध्ये असतं त्यामुळं टंगला सपोर्ट करण्याचं काम ते मोस्टली त्याच्यामध्ये करतं